नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आहे तुमच्या मदतीसाठी ज्यामध्ये तुम्हाला कळेल की पेमेंट कशी करायची त्याआधी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी बघितले की मी तुमच्यासाठी खूप साऱ्या व्हिडिओ घेऊन येतोय तुमच्या मदतीसाठी सो असेच सपोर्ट करत राहा तुमचा खूप भरभरून प्रतिसाद मिळत आहे सो असाच तुमचा मदतीचा हात असू देवा ज्याने तुम मला पण एक मोटिवेट होईल की मी पण तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणेल ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करू यामध्ये बघाल की आता बऱ्याच लोकांना स्ट्रगल होतं की अप्लाय कसे करायचे अप्लाय केल्यानंतर आपण ऑप्शन कोणते सिलेक्ट करायचे काय काय काळजी घ्यायची ठीक आहे तर जर जेव्हा तुम्ही लॉग इन कराल आणि तुमचे डॉक्युमेंट सर्व व्हेरीफाय झाले आणि तुम्ही ई साईन पण कम्प्लीट केलं त्याच्यानंतरच तुम्हाला हे नो बटन इनेबल होईल आणि त्याच्यानंतरच तुम्ही वेगवेगळ्या स्कीम्सला अर्ज करू शकतात इथं तुम्ही अप्लाय नाववर क्लिक केले की तुम्हाला तुमचं पुढचं पेज मिळेल स्कीम ठीक आहे तर इथे बोर्ड दिसेल म्हणजे वे वेगवेगळ्या बोर्डाच्या लॉटरी सुरू आहेत तर तुम्ही बघाल की लाईव्ह स्कीम्स कोणती सुरू आहे कोकण बोर्ड आणि पुणे बोर्ड, बोर्ड दोघांची सुरू आहेत तर तुम्ही ज्या बोर्डला हवे तिथे अर्ज करू शकतात आता आपण पुणे बोर्ड सिलेक्ट करू जर आपण पुणे बोर्डला क्लिक केले की त्यानंतर आपलं पुढचं पेज मिळेल तुम्हाला वेगळे तर इथे दिसेल की तुम्हाला वीस टक्के स्कीममध्ये आणि पुणे म्हाडा स्कीम प्रधानमंत्री आवास स्कीम आणि पुणे म्हाडा पी सी एम सी लिमिट स्कीम तर तुम्हाला जिथे हवे तिथे तुम्ही अप्लाय करू शकतात लेट से आपण एक एक्झाम्पल घेऊ आपण ट्वेंटी पर्सेंटमध्ये अप्लाय करणार आहोत पण त्याआधी तुम्हाला दिसेल की इथे दोन ऑप्शन आहेत इम्पॉर्टंट डेट्स इम्पॉर्टंट डेट्समध्ये तुम्हाला दिसेल की पूर्ण डेट दिसेल की अर्ज भरायला सुरुवात कधीपासून झाली अर्ज भरण्याची शेवटची डेट काय पेमेंट करण्याची शेवटची तारीख काय ड्रॉ कधी निघेल ड्रॉ ची डेट काय असेल सर्व तुम्हाला दिसेल या डेट्समध्ये आणि तुम्ही जर अप्लाय बटनवर क्लिक केले तर इथून पुढे तुम्ही अर्ज करू शकता जेव्हा तुम्ही अप्लायवर क्लिक कराल एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला दिसेल की या ट्वेंटी पर्सेंटमध्ये किती स्कीम आहेत तर तुम्हाला इथे सेव्हन्टी टू स्कीम आहेत टोटल आणि तुमची जी इन्कम असेल त्या बेसिसवर तुम्हाला दिसेल की तुम्ही कोणकोणत्या कॅटेगरीला अप्लाय करू शकतात जसे की बेस ऑन युअर इन्कम ग्रुप यू आर इलिजिबल टू अप्लाय इन दिस स्कीम म्हणजे तुमच्या इन्कमनुसार तुम्ही कोणत्या स्कीमला अप्लाय करू शकाल हे ऑटोमॅटिक डिसाईड होते इथं तुम्ही जर ऑटोमॅटिक इथं तुम्ही सर्च करू शकता बाय स्कीम कोड ऑर स्कीम नेम आणि तुम्ही स्कीम कोड टाकला लेट्स एक्झाम्पल आपण घेतले सातशे चोवीस आणि आपण इथे टाकले सातशे चोवीस तर तुम्हाला आणि एंटर केल्यावर तुम्हाला हे स सर्च होईल सातशे चोवीस सुकवानी हॉर्मोसा मुंडवाची स्कीम ठीक आहे इथं तुम्हाला पूर्ण डिटेल दिसेल आणि तुम्ही याच्यावर क्लिक केलं स्कीमवर की स्कीम रिलेटेड तुम्हाला पूर्ण माहिती दिसेल जसं की ही स्कीम त्याचे नाव किती टू बी एच के आहेत आणि त्याच्यानंतर कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात त्याचा बिल्टअप एरिया कार्पेट एरिया त्याची कॉस्ट किती असेल त्याची अमाऊंट किती पेमेंट करावं लागेल तुम्हाला त्याचे टोटल फ्लॅट्स किती आहेत त्याचा रेरा नंबर नंतर गुगल मॅपवर त्याचे लोकेशन त्याचा फ्लोअर पॅन फ्लॅन सर्व माहिती मिळेल त्याच्यानंतर जर तुम्ही इथे तुम्ही बघाल की जेव्हा आपण स्कीम ओपन करतो इथे एक अॅप्लाय नाव ॲप्लायचे बटन असते इथे अॅप्लायवर बटन केल्यानंतर प्रेस केल्यानंतर तुम्हाला हे नवीन पेज ओपन होईल ॲप्लिकेशन डिटेल इथे तुमची सिलेक्ट केलेली स्कीम दाखवेल इथं कॅटेगरीवर क्लिक करा जे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलेत जसे की कास्ट सर्टिफिकेट हँडिकॅप सर्टिफिकेट स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट ॲक्टर त्याच्यानुसार तुम्हाला इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची जर तुम्ही काहीच डॉक्युमेंट सबमिट केले नाही कॅटेगरीमध्ये तुम्हाला जनरलमध्ये अप्लाय करावा लागेल आणि तोच एक ऑप्शन दाखवेल इथं कॅटेगरी सिलेक्ट करायची नंतर एक कन्सेंट असेल या कन्सेंटमध्ये तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला दाखवेल तो विचारेल की तुमच्या स्पाऊसच्या नावाने म्हणजे बायकोच्या नावाने आणि नवऱ्याच्या नावाने काही एक फ्लॅट्स एका कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये असेल तर येस म्हणायचं आणि त्याची माहिती द्यायची नसेल तर नो म्हणायचा आणि पुढे जायचं आता इथं रिफंड डिटेल तुम्हाला टाकावं लागतील याच्याशिवाय तुमचं ॲप्लिकेशन कम्प्लीट नेऊ म्हणजे समजा तुम्हाला लॉटरी नाही लागली तर तुम्ही हे जे पैसे अॅप्लिकेशनसाठी देत आहात ते तुम्हाला रिफंड या अकाउंटमध्ये होते तर या डिटेल तुम्हाला सांभाळून टाकायचे आहेत इथे तुम्हाला टाकायचे नेम ऑफ द बँक म्हणजे तुमची बँकेचं नाव बँकेचा अकाउंट नंबर दोघं ठिकाणी एक बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा इथं आय एफ एस सी कोड इथं कॅन्सल चेकची कॉपी असेल तो अपलोड करायचा जसा तुम्ही आय एफ एस सी कोड टाकाल तर ऑटोमॅटिक तुमचा बँकेचं नाव आणि बँकेची ब्रँच ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल इथे एक खास गोष्ट नोटीस तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याच्या नावाने तुम्ही अर्ज करताय त्याच्याच नावाचे बँक अकाउंट डिटेल तुम्ही टाका म्हणजे तुम्हाला रिफंड लवकर मिळेल जर तुम्ही असे केले की रिफ ॲप्लिकेशन एकाच्या नावाने आणि बँक डिटेल दुसऱ्याच्या नावाने तर तुम्हाला रिफंड व्हायला थोडा स्ट्रगल करावा लागेल मे बी तुम्हाला म्हाडाच्या ऑफिसला जाऊन एक मॅन्युअल अर्ज द्यावा लागेल रिफंडसाठी तर तो स्ट्रगल नको व्हावा म्हणून तुम्ही ज्याच्या नावाने अर्ज करताय त्याच्याच बँक डिटेल टाकावा नेक्स्ट असेल तुम्ही सिग्नेचर ॲड करावा लागेल तुम्हाला इथं सिग्नेचर ॲड केल्यावर इथं साईन करावी सेव्ह करावी त्याच्यानंतर खाली येईल आणि सबमिटवर क्लिक केल्यानंतर हा नेक्स्ट पेज येईल इथं तुम्हाला दाखवेल की तुमचा अर्ज आम्हाला प्राप्त झाला आहे आणि तुम्हाला ही ई एम डी व अमाऊंट पे करायची आहे इथं तुम्हाला दिसेल तुम्ही कोणती स्कीम सिलेक्ट केली त्याची कॅटेगरी आणि ॲक्नॉलेजमेंट पण असेल म्हणजे रिसिप्ट असेल आणि इथं एक ऑप्शन असेल डी म्हणजे अमाऊंट पे करायची इथं क्लिक केल्यानंतर तुमचं नेक्स्ट पेज असेल हे इथं तुम्हाला दाखवेल स्कीम आणि कॅटेगरी आणि किती अमाऊंट तुम्हाला पेमेंट करायची चेकबॉक्स करायचा आणि पे अमाऊंटवर क्लिक करायचा इथं क्लिक केल्यावर तुम्हाला एक ऑप्शन देईल कॅटेगरी म्हणजे तुम्हाला गेटवे सिलेक्ट करायचं आहे कोणत्या गेटवेने तुम्हाला पेमेंट करायचं इथं तर एकच ऑप्शन आहे सो so, इज बसवर क्लिक केल्यानंतर तुमचा नेक्स्ट पेज येईल हे इथं तुम्हाला दिसेल की तुमची पेमेंट गेटवे राहिला इज बसचा पेमेंट गेटवे इथे तुम्हाला ऑप्शन राहतील की तुम्हाला कसं पेमेंट करायचं आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग याच्याने आपण इथं नेट बँकिंग सिलेक्ट करू एक्झाम्पलसाठी आणि तुम्ही कोणता ऑप्शन सिलेक्ट करता हे तुमच्यावर आहे ठीक आहे म्हणजे कोणती बँक सिलेक्ट करतात लेट से तुम्ही आय सी सी आय बँक सिलेक्ट केली आणि इथं पेमेंट करायचं आता तुम्ही बघाल की इथं वीस हजार सातशे आठ रुपये होते आणि इथं वीस हजार सातशे चोपन्न कसे झाले तो तुम्हाला इथं खाली दिसेल की शेचाळीस प्लॅटफॉर्म चार्जेस म्हणजे ईज बस जो म्हाडा यूज करते हा प्लॅटफॉर्म पेमेंटसाठी तर ते वेगळे चार्जेस लावतात फोर्टी सिक्स रुपये शेहेचाळीस रुपये ते पण ऍड होतात तर असे टोटल वीस हजार सातशे चोपन्न रुपये आपल्याला पेमेंट करावं हो लागतं आणि इथं क्लिक केल्यानंतर हा तुम्हाला घेऊन जाईल तुमच्या बँक बँकेच्या गेटवेला म्हणजे बँकेच्या ऑनलाईन लॉग इन पेजला म्हणजे आय सी सी आयच्या पेजला घेऊन जाईन तिथं तुम्ही युजर आय डी पासवर्ड टाका पेमेंट करा आणि जसा पेमेंट होईल तो ऑटोमॅटिक तुम्हाला म्हाडाच्या ऑफिशियल साईटवर घेऊन येईल आणि तुम्हाला एक पेमेंट रिसिप्ट देईल ती पण सांभाळून ठेवा कारण तुम्हाला जर लॉटरी लागली तर शेवटी तुम्हाला बिल्डरला आणि जर तुम्हाला लोन करायचं असेल तर तेव्हा पण ती रिसिप्ट खूप कामात येते ठीक आहे तर ही असते प्रोसेस तुमच्या बँकेनुसार तुम्ही सिलेक्ट करा ती प्रोसेस असेल तशी प्रोसेस येईल तो तुमच्या बँकेच्या ऑनलाईन पेजवर घेऊन जाईल तर ही आहे प्रोसेस पेमेंट गेटवेची कसे पेमेंट करायचे काय काय काळजी घ्यायची कुठं कुठं काय काय डिटेल टाकायचा तर ही आहे माहिती याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट्स असतील काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये विचारा मी नक्की तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि असाच सपोर्ट करा करत राहा धन्यवाद